एक नंबर कुणाल ही व्हिडिओ युट्यूब वरती जाणार चॅनल वरती तर मग ह्या टोप बर अळंब्या आम्ही जमा केलेले आहेत. सुप्रभात मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे खाद आडभटके युट्यूब चॅनलवरती. आजचा जो आपला बेत आहे तो कुठचा आहे रोहित? अळंबी आणायचे आपल्याला निवडून जंगलात. हां, गेले 6-7 दिवस आम्ही प्लॅन करतोय की अळंबी आणायला जायचं आहे, पण पाऊस येत नव्हता किंवा काहीतरी अडथळे येत होतोय. पण शेवटी आज आम्ही ठरवलं की आज सकाळी लवकरात लवकर उठून निघूया. सकाळचे 6 वाजलेत आणि आता आम्ही निघू. 2-3 मिनिटांमध्ये झोप झाली. अजून 1-2 तास झोपला असतास ना? अजून 10 आम्हाला अळबी दिसलेली आहे. तुम्हाला दाखवतो. ओ तिथं आहे बांधावर. आणि काय त्याची काढायची काय पद्धत आहे? त्याची का उपकायची आहे, फक्त डेटाला पकडून ना, डेटाला पकडून उपकायचे. तर मित्रांनो, आज आमचं नशीब खरंच चांगलं आहे. आमच्या निघायला निघायला लगेच पहिल्या शेतातच आम्हाला अळब्या भेटल्यात. मला सुद्धा एक सापडले तिकडे. हाय ग, मुंबईला खातो ते एवढी असतात. हां, एवढी असतात. आणि आय थिंक 70-80 रुपयाला एक पॉकेट मिळतं, ज्याच्यामध्ये असतात. तो पण आय थिंक 1/2 किलो वगैरे काहीतरी असत. आणि आम्हाला फ्री मध्ये भेटत, फ्री मध्ये मिळतात. मग आणि लवकर उठून जो आपण मेहनत करून ही आपल्याला गोष्टी मिळतात, त्याची किंमत आपल्याला जास्त कळते. आणि मग खायला पण, खायची मजाच एक वेगळी असणार आहे आज. आज सगळं आम्ही एकत्र ते बनवू आणि एकत्र बनव आणि एकत्रच खायला बसू. सकाळी उठण्याचं कारण असं आहे ना, कारण जर आम्ही लेट उठलो आरामात 9-10 वाजता तर हे सगळं गायब होऊन जाणार. त्याच्यामुळे जितकं लवकर उठून आपण हे सगळं कलेक्ट करू तर मग तितकं आपल्याला जास्त प्रमाणात मिळण्याची शक्यता आहे. चान्सेस आहेत ना. ही भाजी आहे ती कुठे पण येते रँडमली. हां, आणि ही दिवसाला अशी नवीन उगवत असते आणि खायला एकदम मजा येते, कारण मी मुंबईमध्ये सुद्धा ही खाल्लेली आहे. आता फक्त गावी आहे ना, इतकाच प्रॉब्लेम आहे की आपल्याला नजर एकदम शार्प ठेवावी लागते. हो, कारण जर आम्ही टाइमपास करत चालत गेलो ना तर मग ती निघून जाईल, म्हणजे आमच्या डोळ्यासमोरून आपण आम्हाला दिसणार नाही. ही बघा, एवढं दिसलं तुला एवढा लांब होईल. ही चांगली आहे ना रोज. आणि कोंब आहे तो नवीन नवीनच आहे. आणि रोहित गावाला आल्यापासून सुटलाय मस्त. अनिकेत बोलतो तुम्ही खूप हावरे आहात म्हणून तुम्हाला दिसतंय, पण असं नाहीये. जास्त खाऊ आम्ही हावरे नाही. आणि आमचं नावच आहे मुळात खादाड भटके, तर आम्ही या गोष्टींसाठी हावरे तर असलोच पाहिजे, नाही तर आमच्या खादाड भटके असण्याचा फायदा काय? बरं आणले भाई अनिकेत फुल फॉर्म मध्ये. अनिकेत दाखव जरा. बापरे, एक नंबर. आज मजा येणार आहे, काहीही बोल. कळू हे बघ, हे कळू. ह्याला काय बोलतात कळू, आणि त्याला दुसऱ्याला काय बोलतात छत्री. आणि ही फुललेली. अच्छा, ही फुललेली आणि ही म्हणतात, म्हणजे ही कळी ना एकंदरीत. टोटल बघ किती झालं इथून. एकूण आतापर्यंत इतक्या झालेल्या आहेत. मला अजिबात वाटलं नव्हतं आम्हाला एवढ्या मिळतील. आणि अजून पण आमचा शोध चालू आहे, कारण पाऊस आहे ना, 2-3 दिवस नीट पडलाच नाही आहे गावामध्ये. तर त्याच्यामुळे आम्हाला भीती वाटलेली की नाही मिळणार करून. बट काय माहिती, माझ्या नशीब खूप चांगलं आहे की काय, कारण काल पण जेव्हा आम्ही मासे पकडायला गेलो, लगेच पहिल्या डावात 1 सेकंदच मासा मिळाला. आणि आता इतक्या अळंबी मिळते आम्हाला, तर मग मजा येते. हो, सुरुवात एवढी चांगली झाली ना, तर अजून फिरायला काय वाटत नाहीये. पुढे होते तुमचे चांगली आहे. एकदम भारी आहे.
आई मस्त आहे आता बघ ना काय मस्त मिळाले परफेक्ट एकदम इकडे तीन तीन आई तिचे वास येतोय रे त्यांना बघ वास तर मातीचा वास येतो वांग्या असं हा मग हा बाई 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 बघ हे बघा दोन ओ पाच आहेत एका जागेवरच पाच मिळाले मजा येणार यार खायला आज इकडे बरीच आहे हे बघ अनिकेत मजा येणार आहे कुणाल मजा येणार आहे हो आणि अनिकेतने आमच्यासाठी चांगले शब्द उच्चारले आहेत एक नंबर गुणाल तर मग ही तर पिशवी भरत आली आहे म्हणून मग आम्ही असं केलं कुणाला टी शर्ट काढायला लावलं आणि कुणाला आहे तिकडे तर मग कुणालचं टी शर्ट काढलंय आणि कुणालच्या टी शर्ट मध्ये ज्या अळंब्या आहेत तर मग ते सुद्धा भरून गेलेले आता अनिकेतचं टी शर्ट काढायची पायी आलेली आहे आता बघू अनिकेत टी शर्ट काढतो की नाही कारण अनिकेतने मस्त आता मुंबईला जाऊन मस्त बायसेप ट्रायसेप ऍप जीप सगळं बनवलंय आणि आमचा खादाड भटक्यांचा बिल्डर तर मग कुणाल आपल्याला किती अळंब्या मिळाल्या आता तुम्ही तिकडे गेला तेव्हा टी शर्ट होता ना तो ऑलमोस्ट भरला मला दाखवतो आता पिशवी मध्ये तर इतक्या अळंब्या मिळाल्या आणि आता परत तिकडे त्याच्यामध्ये किती मिळालं दाखव किती मिळालं टी शर्ट मध्ये पिशवीमध्ये खाली ओ भाई साहेब आणि पिशवी एवढी भरली की आता पिशवी आता फाटायला आली आहे बघू काय करायचं कारण एवढी मेहनत केली आता हे जमा करायला तर मग असं तर आम्ही जाऊ देणार नाही हे दोघं वेगळीकडे फिरत होते आणि यांनी सुद्धा बऱ्याच जमा करून आणल्यात ऐ गं हा बाबू आमच्यासाठी खूप लकी आहे जिथे बाबूचा पाय लागतो तिकडे अळंब्या निघतायत आणि तुम्हाला एक सांगायचं जेव्हा मी माझ्या घरी होतो ना तेव्हा मी आरामात 10-11 उठायचो आणि इकडे माहित नाही काय 7-7:30 जाग येते आणि लवकर जाग आल्यामुळे दिवस पण चांगला जातो कारण मग तुम्हाला जास्त टाइम मिळतो स्पेंड करायला गावामध्ये हीच एक वेग मजा आहे आता सकाळ आम्ही आलो आहेत अळंब्या कलेक्ट करण्यासाठी एवढं चाललोय ना अजिबात थकवा जाणवत नाहीये आणि आता आम्हाला परत 2 अळंब्या सापडल्या पुढे पण मी काय बोललो जिथे बाबू जातो तिकडे तुम्हाला अळंब्या मिळायलाच पाहिजे आणि तिकडे सुद्धा आहे मी आता जाऊन ती काढतोय तर मग आमच्या अळंब्या कलेक्ट करून झालेल्या आहेत आणि 1.5 तास फक्त आम्ही फिरलो 1.5 तासामध्ये आम्ही किती अळंब्या जमा केल्या त्या तुम्हाला दाखवतो एवढा टोप पण पुरत नाहीये मोठा टोप लागेल पूजा कर ना फक्त चालू करून ठेवला नाही तर मग ह्या टोपभर अळंब्या आम्ही जमा केलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी ऍड करत आहोत ना तर मग त्याने साफ केले जातो बरोबर पहिला आता आपल्याला हे सगळं साफ करून घ्यायचं आहे कारण ही जी माती लागलेली असते तर मग ही पहिली आपल्याला साफ करून घ्यायची आहे तर मित्रांनो आता आम्ही साफ तर करून घेतले बट हा पहिला चिखल बघून घ्या किती झाला तर मग किती माती असते त्याच्यामध्ये तर आता गरम पाण्यामध्ये आम्ही साफ करून घेतली आहे आणि परत एकदा आधी आपण गरम पाण्यामध्ये साफ करणार आहे ना एकदा लास्टला
तर मग खायला जेवढी मस्त लागते ना तेवढीच मेहनत पण करावी लागते. तर मग तिसऱ्यांदा आता हे धुवून झालेलं आहे, तरी पण बाबा किती माती निघाली आहे. जितक्या वेळ साफ करता येईल तितकं हे साफ करून घ्यायचं आहे आणि खूप मेहनत आहे याच्यामागे. तर माती आपण हळद टाकून घेतली आहे. आता मीठ ना, हो मीठ. असे आपल्याकडे काय काय आहे, कांदा आहे, कोकम आहे आणि लसूण. पहिला आपण तेल टाकून घेतलं एका भांड्यामध्ये. आणि आता कांदा सुद्धा फोडणी करायची ना आता पहिली आजी. तर मग फोडणीसाठी कांदा आणि लसूण तेलामध्ये टाकूया. तुम्ही काय टाकणार ना ते मला सांगा. आता ह्याच्यामध्ये फक्त मसाला. ओके, ही व्हिडिओ युट्यूब वरती जाणार, चॅनल वरती. हा हा. अळमी, तर ती आपण त्याच्यामध्ये ऍड करणार. आणि ही भाजी जी आहे, जी अळमी आहे ती लगेच शिजून येते. आणि ह्याला जी लोक आहेत शाकाहारी चिकन असं सुद्धा बोलतात. तर मग ही भाजी आता बघूया किती मिनटं शिजते. आय थिंक 10 मिनटं शिजायला हवी ना ही. 10 मिनटात शिजून जाईल आरामात, कारण ह्याच्यामध्ये जास्त काही नसतं, पाण्याचं प्रमाण खूप असतं ह्याच्यामध्ये. एक पाण्याचा थेंब नाही घातला, एक पण नाही ना. पाणी बघा किती सुटलंय. तर मग मित्रांनो, भाजी तर शिजलेली आहे आणि आता तरी सगळेजण आल्यानंतर आम्ही सगळेजण ह्या भाजीची मजा घेणार आहोत. जेवण करायचं कसे आले आता? तर मग मित्रांनो, आमची तर अळंबीची जी भाजी होती बनवलेली ती आमची खाऊन झालेली आहे आणि आजीने एकदम मस्त बनवलेली. तर मग आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि आम्हीसुद्धा गावी खूप मजा करतो आहे आणि बघूया आता पुढे पुढे अजून खूप काही बघायला तुम्हाला आमच्या व्हिडिओद्वारे मिळेल. तर मग व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचे लाईक आणि सबस्क्राईब जेव्हा तुम्ही करता ते आमच्यासाठी खूप मॅटर करतात. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच खूप सारे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. तर मग तोपर्यंत राम राम, धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात. Thank you.